आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारची ध्येय धोरणं दिसून येत नाहीत तसंच ते राज्याच्या आणि जनतेच्या हिताचं नसल्याची विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांची थे टीका कसबा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप विजयी आणि विदर्भातील दहा जिल्ह्यात पुरुष उमेदवारांसाठी पाच जुलै दोन हजार तेवीस ते अकरा जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत नागपूर इथं अग्निवीर सैन्य भरती रॅली मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान लोकसभेतले विरोधी पक्ष नेत्रि आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा आदेश दिला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले निवडणूक आयोग सर्व प्रकारच्या कार्यकारी संस्थांच्या अधीन राहू नये यावर न्यायालयानं भर दिला निवडणूक आयोगानं न्याय आणि कायदेशीर पद्धतीनं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि घटनेतल्या तरतुदींना धरून मागलं पाहिजे असंही न्यायालयानं म्हटलं आहे राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारची ध्येय धोरणं दिसून येत नाहीत तसंच ते राज्याच्या आणि जनतेच्या हिताचं नसल्याची टीका विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत केली या अभिभाषणात केवळ केंद्र सरकारच्याच सत्तावीस योजनांचा उल्लेख आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग केंद्रशासित करण्यासाठी राज्य सरकार कोणतीच पावलं उचलत नाहीत संकटात असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरलंय तसंच गुंतवणुकीच्या बाबतीत राज्याला फसवण्याचं काम हे सरकार करत आहे असा आरोपही त्यांनी केला अमृतकाळाचा संकल्प या अभिभाषणात दिसत नाही असं सांगत राज्याला प्रेरणा देणारं शक्ती देणारं विकासाचं मॉडेल मांडणारं हे अभिभाषण नव्हतं असं दानवे यावेळी म्हणाले प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील डोंगर दऱ्यांमधील अवैध उत्खननाला चाप लावण्यासाठी राज्याचं स्पष्ट धोरण आणलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरांवर होत असलेलं अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा तारांकित प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे सुनील शिंदे यांनी विचारला होता त्याला उत्तर देताना ते बोलत होते स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरवरचा मूल्यवर्धित कर कमी करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी अधिवेशनापर्यंत तोडू नये त्यानंतर तोडावी असे आदेश सरकारनं दिल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणी महाविकास आघाडीच्या सरकारनं मूल्यवर्धित कर कमी केला नव्हता असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ करत सभात्याग केला नाफेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघानं तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून दहा ठिकाणी कांदा खरेदी सुरू केली आहे या कंपन्यांनी बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र सुरू केली नसतील तर त्यांना बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देऊ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आतापर्यंत नाफेडमार्फत अठरा हजार सातशे क्विंटल कांदा खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असंही म्हणाले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता विदर्भातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं सुरू असलेल्या धान खरेदीची मुदत एकतीस मार्चपर्यंत वाढवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली वनपट्टेधारक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार आहे त्यापैकी सतरा हजार जगांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने झाली आहे उर्वरित नोंदणी तातडीनं करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मारहाण झाल्याप्रकरणी संबंधित प्राध्यापक निलंबित करण्यात आला आहे त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालाय त्यावर विद्यापीठानं पुढे काय कारवाई केली याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी केलेलं विधान विधिमंडळाबाबत होतं की विशिष्ट गटाबद्दल होतं याचा विचार होणं आवश्यक आहे त्यादृष्टीनं हक्कभंग समितीतले सदस्य निष्पक्षपातीपणे ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं राज्यात तालुका जिल्हा आणि उच्च न्यायालयात ई फायलिंग सक्तीला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद पदाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ई ठराविक वकिलांचा एकाधिकार टाळण्यासाठी वरिष्ठ वकिलांनी देखील तंत्रज्ञान अवगत करत याबाबतचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं या वृत्तात म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब राज्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी झाल्याची बातमी नुकतीच हाती आली आहे कसबा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या अठराव्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना अडुसष्ट हजार एकोणनव्वद मतं मिळाली चिंचवडमध्य पस्तीसाव्या फरी अखेर अश्विनी जगताप यांना एक लाख एकतीस हजार चारशे चौसष्ट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उर्फ नाना काटे यांना शहाण्णव हजार एकशे पंचाहत्तर मतं मिळाली होती अपक्ष म्हणून उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल खलाटे यांना त्रेचाळीस हजार एकशे सत्तर मतं मिळाली नागालँड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानं दोन जागा जिंकल्या आह भाजपनं ही दोन जागा जिंकल्या सत्ताधारी पी पी न सहा तर पी न दोन जागा जिंकल्या आहेत दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले पी पी भाजप युतीचे उमेदवार एकोणचाळीस ठिकाणी आघाडीवर आहे त्रिपुरामध्ये एफ टी युतीचे उमेदवार चौतीस ठिकाणी आघाडीवर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि काँग्रेस आघाडीचे चौदा ठिकाणी तर बारा जागांवर तिप्रा मोथचे उमेदवार आघाडीवर आहे मेघालयात सव्वीस ठिकाणी सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी दहा जागांवर युनायटेड पार्टी पाच ठिकाणी काँग्रेस तर तीन जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहे आर्थिक विकास लवचिकता आपत्ती लवचिकता आर्थिक स्थैर्य आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी भ्रष्टाचार दहशतवाद अन्न आणि ऊर्जा सुरक्षा या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाचं लक्ष जी वीस परिषदेवर केंद्रीत झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात सध्या सुरू असलेल्या जी ट्वेंटी परराष्ट्र मंत्र्यांच्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते पंतप्रधान पुढे म्हणाले की भारताची एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य ही जी ट्वेंटी परिषदेची संकल्पना जागतिक एकता आणि कृतीबाबतच्या उद्दिष्टांची जाणीव आवश्यक असल्याचं संकेत देते आजची बैठक समान आणि ठोस उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत खाण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली अधिक खांड अन्वेषण सध्या करण्यासाठी आपण तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सर्वोत्तम जागतिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे भारतानं थर्मल कोळशाची आयात शून्य करण्याचा निर्णय घेतला आह यावर्षी देशातील एकूण कोळसा उत्पादन सुमारे नऊशे दशलक्ष टन असेल तर पुढील वर्षी एकट्या कोल इंडिया लिमिटेडद्वारे अब्ज टन कोळसा निर्मित होईल असं त्यांनी सांगितलं प्रल्हाद जोशी काल नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या सभागृहात इंडियन ब्युरो ऑफ माईन्सच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते विदर्भातील नागपूर वर्धा वाशिम अमरावती गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ या दहा जिल्ह्यातील पुरुष उमेदवारांसाठी पाच जुलै दोन हजार तिस जुलै दोन हजार या कालावधीत नागपूर इथं अग्निवीर सैन्य भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन नोंदणी सोळा पासून सुरू झाली असून पंधरा मार्च दोन हजार ही नोंदणी खुली असेल या करता आधी लेखी परीक्षा सतरा एप्रिल ते चार मे हजार दरम्यान होईल लेखी परीक्षेचा निकाल वीस मे दोन हजार तेवीस ला घोषित होईल यातील उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणी करता बोलावण्यात येईल अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिली मागील वर्षी यशस्वी भरती प्रक्रिया राबवल्याबद्दल आर्मी रिक्रुटिंग ऑफिस नागपूरचे डायरेक्टर रिक्रुटिंग कर्नल आर जे नारायण यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले अशीच यशस्वी रॅली यावर्षीही आयोजित करू अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लार्क अग्निवीर ट्रेड्समन या संवर्गात भरती होणार आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट डॉट इनला अशी माहिती त्यांनी यावेळी दिली चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपिन पालिवाल यांनी एक मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिली असून प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याबाबत गुप्त माहिती देणाऱ्याला पाच हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे वर्ध्याच्या सिंधी रस्विनजीक गौळ भोसा इथल्या शेतात विहिरीचं काम सुरू असताना विहीर खचली यात दोन मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला दबलेल्या मजुरांमध्ये चाळीस वर्षीय अमोल दशरथ टेंभरे आणि अठ्ठावीस वर्षीय पंकज प्रभाकर खडतकर यांचा समावेश आहे काल संध्याकाळपर्यंत दबलेल्या मजुरांना काढणं शक्य झालं नाही त्यामुळे महसूल विभागाचं एसडीआरएफच्या चमूला पाचारण करण्यात आलं होतं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान लोकसभेतले विरोधी नेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यातील पुरुष उमेदवारांसाठी पाच जुलै दोन हजार तेवीस ते अकरा जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत नागपूर इथं अग्निवीर सैन्य भरती रॅली याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार